नमस्कार मित्रांनो जी के जे जीक पॉईंट या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती ॲड आलेली आहे ती म्हणजे महाट्रान्सकोची ॲड आहे आणि खूप चांगली ॲड आहे खूप मोठे पद त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि सगळ्या गोष्टींचा आपण आता डिटेल बघणारच आहे तर म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनलचे डिस्क्रिप्शन लिंक त्याच्यामध्ये मी दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन जॉईन करू शकता अशाच विविध पोस्टसाठी तुम्हाला सगळ्या गोष्टींची अपडेट तिथे तुम्हाला भेटत असते ठीक आहे चला दर ही तर मग आता कुठलाही वेळ न घालवता आपल्याला सुरुवात करायची तर बघा ऍडव्हर्टाईज आलेली आहे दोन हजार तेवीस ची त्यानंतर व्हॅकन्सीज इथे दिल्या रिझर्वेशन दिल्या आहेत त्याच्यानुसार तुम्हाला ते बघायच्यात तर जवळपास तीनशे नव्वद नव्वद जागांसाठी ही रिक्रूटमेंट होणार आहे तर तुमच्या कॅटेगरीनुसार इथे दिलेल्या आहेत बघा एस सी एस टी विजे एन टी बी एन टी सी एन टी डी आणि तुमची कॅटेगरी त्याच्यामध्ये तुमच्या तुम कॅटेगरीनुसार इथं असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनसाठी आणि असिस्टंट इंजिनीअर टेलिकम्युनिकेशनसाठी अशा दोन पदांसाठी हे ऐकून रिझर्वेशन आहे तर त्याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर जे टेलिकम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये खूप कमी जागा आहे म्हणजे त्याच्यासाठी असं म्हणू की आपण फक्त सहा जागा आहेत ठीक आहे तर तुम्हाला तिथे वाटलं तर तुम्ही भरू भरू शकता तर असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशनसाठी एस सीमध्ये मध्ये एक जागा आहे आणि ईडब्ल्यू एस मध्ये एक जागा आहे आणि बाकी ओपन मध्ये फक्त चार जागा आहेत बाकी ओव्हरऑल जे असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन आहे त्यांच्यासाठी भरपूर जागा आहेत तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे स्पेशली इलेक्ट्रिकल इंजिनियर वाल्यांसाठी ठीक आहे तर आता बघूयात आपण नेमकं कसं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी, जी आपल्याला इंटरेस्टिंग वाटते ती म्हणजे पे स्केल तर या एक्झामसाठी पेकेल पे स्केल दिला आहे बघा एकोणपन्नास हजार दोनशे दहा ते अशी रेंज होऊन एक लाख एकोणीस हजार तीनशे पं पंधरा रुपयेपर्यंत ते जाते म्हणजे ऐकून जर सगळ्यात तुम्हाला डी एचआरए मेडिकल बेनिफिट त्यानंतर ग्रॅच्युटी वगैरे हे सगळ्या जे गव्हर्नमेंटचे रूल्स असतात तुमचं मंथली पेमेंट किंवा मंथली ग्रॉस सॅलरी ही किती जाणार आहे चौऱ्याऐंशी हजार चारशे सात रुपये तर खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे चौऱ्याऐंशी हजार तुम्ही पगारी व्यक्ती होणार तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर हा पे स्केल तुम्ही लक्षात ठेवा आणि पे स्केल बघूनच अभ्यास करायचा जेणेकरून आपल्याला काय म्हणतो त्याला आपण एक प्रकारे सोर्स ऑफ इन्स्पिरेशन ती गोष्ट असू शकते सगळ्यात महत्त्वाचं आता क्वालिफिकेशन चांगली गोष्ट अशी आहे की सगळे प्युअर ग्रॅज्युएशन याच्यामध्ये अप्लाय करू शकतात इथे कुठलाही एक्सपिरियन्स नाही आहे कारण की ही एंट्री लेवल पोस्ट आहे ठीक आहे म्हणून याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला काय म्हणतात त्याला आपण तुम्हाला वर्किंग म्हणजे काय वर्क ज्याला अनुभव मागतात ना तर तो अनुभवाची गरज तुम्हाला नाहीये तर म्हणून असिस्टंट इंजिनियरसाठी बॅचलर डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी असं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअर वगैरे असं कोणी नाही त्यामुळे फक्त प्युअर इलेक्ट्रिकल इंजिनिअर वाल्यांसाठी हे पद आहे त्यानंतर असिस्टंट साठी इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये ज्यांचं इंजिनिअरिंग झालंय त्यांच्यासाठी हे पद आहे तर तुम्ही करू शकता ठीक आहे त्यानंतर आता बघा एज लिमिट वगैरे ह्या फॅक्टर तर सगळ्या तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असतात आणि तुम्ही ह्या गोष्टी वाचू शकता त्याच्यामुळे आपण थोडंसं नेक्स्ट जाऊया रिझर्वेशन डोमेसिअल ऑफ महाराष्ट्र त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही कोणी कॅन्डिडेट असाल तर ते तुमच्याकडे तुम्ही त्याला एलिजिबल असणार नाही म्हणून तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट पाहिजेत त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट डोमेस्टिक सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ह्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता तुम्हाला आहे आणि रिझर्वेशन संबंधीच्या आहेत इथं काही सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या आपण जे महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत त्याच आपल्याला बघायचे ठीक आहे तर आता आपण या पुढे जाऊया पुढचा मुद्दा आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मोड ऑफ सिलेक्शन सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे तर सिलेक्शन शाल कंप्राईजेस ऑफ रिटर्न टेस्ट ओनली फक्त रिटर्न टेस्ट होणार आहे कुठलाही इंटरव्ह्यू किंवा कुठलाही नेक्स्ट टप्पा नाही आहे सिंगल टप्पा आहे सरळ सेवा भरती आहे आणि सरळ सेवा भरतीमध्ये तुम्हाला डायरेक्ट तुम्ही इलिजिबल होऊ शकता किंवा डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे एकच एक्झाम होणार आहे तर बघा रिटर्न टेस्ट कशी होणार आहे तर दोन uh, दोन फेज मध्ये किंवा दोन फेज मध्ये म्हटल्यापेक्षा दोन त्याचं कॅटेगरायझेशन केलं आहे दोन भागामध्ये एक आहे प्रोफेशनल नॉलेज म्हणजे ज्याला आपण टेक्निकल नॉलेज म्हणू तर नंबर ऑफ क्वेश्चन किती आहेत पन्नास प्रश्न असणार आहेत आणि किती मार्क्स राहणार आहेत एकशे दहा ठीक आहे जर डिस्ट्रीब्युशन त्यांनी कसं केलंय ते थोडस म्हणजे टू पॉईंट टू फाईव्ह मार्क्स असं केलाय की टू पॉईंट वन फाईव्ह मार्क्स केलाय किंवा काही प्रश्न दोन मार्क्ससाठी असतील काही प्रश्न तीन मार्क्ससाठी असं पण ते असू शकतो ठीक आहे तर हे टेक्निकल नंबर ऑफ क्वेश्चन पन्नास असणार आहे आणि नॉन टेक्निकल पार्ट आहे तर नॉन टेक्निकल पार्टमध्ये टेस्ट ऑफ रिजनिंग त्यानंतर टेस्ट ऑफ क्वांटिटी ॲप्टिट्यूड त्यानंतर टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज असं मिळून हे कम्पॅरिझेस आहे चाळीस मार्क्स ठीक आहे तर म्हणून एकशे तीस टोटल नंबर ऑफ क्वेश्चन एकशे तीस असणार आहेत आणि एकशे पन्नास मार्क्स असणार ठीक आहे टेस्ट ऑफ रिजनिंगमध्ये चाळीस मार्क चाळीस क्वेश्चन वीस मार्क्साठी म्हणजे प्रत्येक प्रश्नाला अर्धा मार्क ठेवलेला आहे त्यानंतर क्वांटिटी ऍप्टिट्यूडमध्ये वीस आणि दहा मार्क त्यात वीस वीस आणि दहा मार्क मराठीसाठी आणि ऐंशी आणि चाळीस असं डिस्ट्रीब्युशन त्यांनी ठेवलेलं आहे ठीक आहे आणि देर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर रॉंग आन्सरसाठी तुमचं निगेटिव्ह ठेवला आहे झिरो पॉईंट टू फाय पर्सेंट म्हणजेच काय वन फोर्थ निगेटिव्ह त्यांनी ठेवलेलं आहे ठीक आहे आणि तुम्, तुम्, तुम्ही जर क्वेश्चन अटेम्प्ट केले नाही आहेत तर ते तुम्ही त्याला काहीही पेनल्टी नाही आहे तर अशा पद्धतीने ही ऑनलाईन टेस्ट होणार आहे तर याच्यामध्ये जे एकशे पन्नास मार्कची जी सध्या टेस्ट होणार आहे पण त्याचं नंतर ते काय करणार की त्या एकशे पन्नास ला शंभर मार्क्सच्या याच्यामध्ये ते कन्व्हर्जन करणार आणि त्यानुसार मग मार्क्स लावून त्यानुसार ते लिस्ट तयार करणार तर ऐकून अशा पद्धतीने हे प्रोसेस होणार ठीक आहे आता फायनली सिलेक्टेड अँड वेस्ट लिस्टेड कॅन्डिडेट विल बी डिस्प्लेस ऑन द कंपनीज वेबसाईट रिझल्ट लागल्यानंतर त्यांनी तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमची लिस्टचं नाव आणि वेटिंग अशा दोन्हीची लिस्ट एकाच वेळेस ते लावणार आहेत ठीक आहे आता एक्झामचा फॉर्म भरताना तुम्ही सेंटर सिलेक्ट करू शकता इथं पूर्ण सोळा सेंटरची यादी दिलेली आहे त्याच्यानुसार तुम्ही यादी निवडू शकता जसं की न अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर वगैरे सगळ्या गोष्टी इथं त्यांनी दिलेल्या आहेत ठीक आहे तर या गोष्टी तुम्ही बाकीच्या इझिली वाचू शकता आपण मेन मेन आता बघूयात आता अप्लिकेशन फी तर ओपन कॅटेगरीसाठी सातशे रुपये फी, है, 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 फी है, आहे आणि रिझर्व्ह जी कॅटेगरी आहे त्यासाठी किती आहे तीनशे पन्नास रुपये ठीक आहे आणि जे दिव्यांग आहेत किंवा अपंग ज्याला आपण म्हणू तर ते याच्यामध्ये त्यांना कुठलीही फी नाही आहे ठीक आहे तर पुढे बघा इथं जे आणि आता ज्यांना बॅकवर्ड कॅ कॅटेगरीमध्ये आहेत पण ज्यांना ओपनमध्ये अप्लाय करायचं असेल तर त्या लोकांना फी किती आहे त्यांना सुद्धा तीन सातशे रुपयेच ती फी असणार आहे ठीक आहे फीचं पेमेंट तुम्ही ऑनलाईन करू शकता तर त्याचं कुठलं कशा पद्धतीने करणार इथं तिथं त्यांनी माहिती दिलेली आहे त्याची तुम्ही बघायची ठीक आहे फी साठी अदर कुठलाही ऑफलाईन मोड नाही आहे आणि एकदा फी पे केल्यानंतर ती तुम्हाला रिफंड मिळणार नाही आता कशा पद्धतीने अप्लाय करायचं तुम्ही वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तिथे दिसूनच येतील ठीक आहे ना तर याला रजिस्ट्रेशन प्रोसेस त्या याच्यामध्ये येईल त्या तर ह्या गोष्टी तुम्ही वाचवू शकता पर्सनली ठीक आहे तर आपण अजून पुढे बघूयात आपण पेमेंट ऑफ फीज वगैरे कसं आहे ते सगळ्या गोष्टी ई रिसिप्ट तुम्हाला जनरेट झाल्यानंतर ती डाउनलोड करून ठेवायची आहे त्यामुळे ई रिसिप्ट महत्वाची ठरणार आहे त्यामुळे रिसिप्ट व्यवस्थित करा डॉक्युमेंट सबमिशन तुम्हाला करायचं आहे आधीच आहे त्यामुळे डॉक्युमेंट सबमिट करताना व्यवस्थित करा कारण ते व्हेरिफिकेशनला बोलवण्यासाठी तुमचे डॉक्युमेंट बघूनच तुम्हाला ते व्हेरिफिकेशनसाठी बोलवणार त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा डॉक्युमेंट अपलोड करताना व्यवस्थितरित्या व्यवस्थित जे आवश्यक आहे त्या डॉक्युमेंट तुम्ही अप्लाय करा किंवा अपलोड करा ठीक आहे ते जनरल इन्स्ट्रक्शन दिले आहेत तुम्हाला ते पर्सनली वाचायचे आहेत ठीक आहे तर जे जे महत्वाचे गोष्टी आहेत ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत आणि तुम्ही जे डॉक्युमेंट्स आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित अपलोड केले नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो म्हणून तर ते व्यवस्थित केला कलर साईज फोटो त्यानंतर प्रूफ सगळ्या गोष्टी व्यवस्थित अपलोड करायच्या आहेत पॅन कार्ड वगैरे आयडेंटिटी प्रूफ जो काही असेल तो तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने अप्लाय आहे किंवा अपलोड करायचा आहे तर फिमेल कॅन्डिडेट संबंधी काही तुम्ही पर्सनली वाचून घ्या तुमचे काही डाऊट्स प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि किंवा तुम्ही मला सुद्धा मेसेज करू शकता सगळे तुमचे तिथे कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात आपण आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जॉबवर लागल्यानंतर तुम्हाला जवळपास पाच लाख रुपयाचा बॉन्ड पेपरवर तुम्हाला म्हणजे बॉन्ड करायचा आहे आणि हा जवळपास मिनिमम पाच वर्षापर्यंत पाच वर्षापर्यंत तुम्हाला ऍटली तिथं ते करणं आवश्यक असेल तसं तो बॉन्ड आहे तो बॉन्ड करायला लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन किती आहे चोवीस दहा दोन हजार तेवीस ही लास्ट डेट आहे आणि टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट किती आहे डिसेंबर दोन हजार तेवीस तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये तुमची कधीही परीक्षा होईल आणि ती होणारच त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आता जनरल कंडिशन्स आहेत तर त्या जनरल कंडिशन्स काय आहेत मी तुम्हाला ऑलरेडी वाचून सांगितलेलेच आहेत तर म्हणून तुम्ही लक्षात घ्या डोमेसिन ऑफ महाराष्ट्र आवश्यक आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरचे कोणी कॅन्डिडेट याच्यात अप्लाय करू शकत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीचं ही ऐकून एक्झाम आहे एक्झाम होणार आहे खूप चांगली तुम्हाला चान्स आहे यावर्षी चांगल्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करा अभ्यास करा आणि सगळ्या गोष्टींना तुम्ही नक्की फॉलो करा तुमचे काही शंका प्रश्न असतील तर मला नक्की मॅसेज करा ही तिथं एक्झामची लिंक दिलेली आहे इथून तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला लिंक ओपन होईल त्या लिंकनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या ठीक आहे त्यानंतर फोटोग्राफ कसा असला पाहिजे काय असला पाहिजे सगळ्याचे इन्स्ट्रक्शन इथं दिलेले आहेत त्यानंतर सिग्नेचरच्या सुद्धा इन्स्ट्रक्शन इथं दिलेल्या आहेत हँड रिटेन डिक्लेरेशन सुद्धा द्यायचं आहे ते सुद्धा इथं दिलेलं आहे तर सगळ्या गोष्टी इथं दिल्या आहेत तुम्ही ते वाचून घ्या ठीक आहे तर अजून याच्याबद्दल काही डाऊट्स असतील तर तुम्हाला नक्की मेसेज करा तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह करूया तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल नक्की करा नवीन असाल तर नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद